की आपण तुम्ही असतील किंवा इथं बसलेले सर्व असतील, सगळे विद्यार्थी दशेत आहे आणि या ठिकाणी पोलीस असेल, आर्मी असेल किंवा विविध एक्झामसाठी आलेले असतात. परंतु ज्यांनी आपल्याला पुस्तकं वाचायला शिकवलं, ज्यांच्यामुळे आपण शिकतोय, असे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले असतील, ज्यांच्यामुळे आपल्याला सध्या नोकरी आहे किंवा आपण शिक्षण घेऊ शकतो, आपण इज्जतीची भाकरी खाऊ शकतो, वेगवेगळ्या समाजातून आपण आलेलो आहे, फार दलित समाजापासून तर वेगवेगळ्या समाजापर्यंत, तर खरंच या महामानवांची, किंवा मी एकाचं नाव घेत नाही कारण की असे अखंड त्या ठिकाणी महामानव आहे ज्यांनी या महाराष्ट्राबद्दल, ज्यांनी या भारताला स्वतंत्र करण्यासाठी, आणि निश्चित स्वतंत्र तर आहेच आहे परंतु आपल्याला इज्जत मिळवून देण्यासाठी जे महत्त्वाचं काम या महामानवांनी केलेलं आहे, अभ्यास करत असताना अजून सुद्धा आपल्याला समाजासाठी काय करता येईल किंवा आपण सिलेक्ट झाल्यानंतर आपलं व्यक्तिमत्व कसं असावं, त्यानंतर आपला समाजासाठी काय उपयोग होऊ शकतो, केवळ स्वार्थी वृत्तीनं बाळगता समाजासाठी जास्तीत जास्त आपल्याला कसं देणं लागेल, हे आपण एक मनात ठेवलं पाहिजे. नोकरी तर आहे, पैसा तर सगळेच कमावणार आहे, लक्षात ठेव, परंतु समाजाने आपलं नाव काढलं पाहिजे, आपलं मागं नाव निघलं पाहिजे, केवळ नावासाठी नाही तर कर्तृत्व असं पाहिजे की त्या कर्तृत्वामुळं आपली ओळख पूर्ण समाजामध्ये झालेली पाहिजे. आणि माझं एक आहे की प्रत्येकाला पहिल्यापासून सांगणं आहे की आपल्या परीने आपण ज्या स्टेजवर जाणार आहेत, आपल्या परीने जेवढ्यांना शक्य आहे, ज्यांना मदतीची गरज आहे, 100% मदत करण्याचा प्रयत्न करा जर आपल्या परीने होत असेल तर. कारण की बरेचसे असे त्या ठिकाणी मुलं मुली असतील किंवा वेगवेगळे व्यक्ती आपण समाजात बघतो, अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे आणि एक वेळचं जेवणसुद्धा बऱ्याच जणांना मिळत नाही. आणि आपण या थोर पुरुषांकडून आपल्याला हेच शिकायचं आहे की त्यांनी समाजासाठी आपलं पूर्ण जीवन त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. पर महात्मा फुले, छत्रपती शिवराय असतील, स्वराज्य त्या ठिकाणी उभं केलं कोणताही विचार न करता. त्यानंतर आपण जर ज्योतिबा फुलेंबद्दल आपण त्या ठिकाणी लेक्चरमध्ये पण मी सांगितलं तुम्हाला की अतिशय ब्राह्मणांकडून किंवा उच्चवर्गीयांकडून त्या ठिकाणी त्रास सहन केला. सावित्रीबाई असतील, क्रांतीज्योती यांनी सुद्धा त्या ठिकाणी महिलांसाठी चांगलं कार्य केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आपण शिकत असताना त्यांचं जे आत्मचरित्र आहे, विविध पुस्तकं वाचून काढावी. जसं सांगितलं, बुद्ध असतील, छत्रपती शिवराय असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं एक डोक्यातून काढून टाका, जातीपातीचं हे झेंड्यामधलं राजकारण काहीच नाही. आपण दिवसेंदिवस जर मोबाईल उघडा केला किंवा टी व्ही आपण ओपन केला, चॅनल लावलं, तर सगळं तेच चालू असतं. मी ज्यावेळेस टी व्ही बघतो ते चॅनल सगळ्यात पहिल्यांदा बंद करतो आणि दुसरं काहीतरी जर कामाचं असेल तेवढं बघितलं जातं, लक्षात ठेवा. कारण आपल्या मनावर हे बिंबवलं जातं, याचा फायदा आपल्याला काहीच होत नाही, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बाबासाहेब आंबेडकरांनी, जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्याला दिलेलं आहे शस्त्र, ते म्हणजे विद्या. विद्या घेतल्याशिवाय, शिक्षण घेतल्याशिवाय, जसं विद्या हे वाघिणीचं दूध आहे असं म्हणतो आपण, त्याचप्रमाणे ही विद्याच आपल्याला एक दिवशी अशा अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवणार आहे ज्या ठिकाणी भले भले नतमस्तक होणार आहे, लक्षात ठेवा. आज भारताचे पंतप्रधान सुद्धा ज्यावेळेस आपला इलेक्शनचं फॉर्म भरायला जातात, त्यावेळेस जो कलेक्टर असतो तो कलेक्टर खुर्चीवर बसलेला असतो आणि जे पंतप्रधान असतात होणारे हे त्यासमोर उभे असतात, लक्षात ठेवा. ही पॉवर आहे, ही पॉवर कशाची आहे, शिक्षणाची पॉवर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं, अशक्य काहीच नाही आहे. ज्यांना हात नाही ते ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळून, त्या ठिकाणी स्विमिंगमध्ये मेडल मिळवतात, लक्षात ठेवा. आपल्याला तर सगळं देवानी चांगलं दिलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या पावन भूमीची माती अशी आहे, इदा आल्यानंतर घडल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही चांगला अभ्यास केला, चांगली संगत, सगळ्यात महत्त्वाची संगत आहे, जर तुमची संगत चांगली असेल, 100% तुम्ही इथून त्या ठिकाणी यश मिळून गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण ज्याच्यासाठी आलेलो आहोत, किंवा आपलं जे ध्येय आहे, सगळ्यात महत्त्वाचं, नोकरी लागल्यानंतर आई वडिलांना कधीच विसरू नका, ज्यांनी आपल्याला